नमस्कार, शब्द फुले या आपल्या मराठी पॉडकास्टवर 28व्या भागात मी सुजाता आपलं मनपूर्वक स्वागत करते. शब्द फुले अर्थात दर्जेदार कथा, कविता, लेख, उत्तम साहित्य वाटण्याचा प्रयत्न, प्रेरणादायी सकारात्मक विचार मांडण्याचा प्रयत्न. मंडळी, आज मी तुम्हाला ऐकवणार आहे एक रोमांचक, एक थरारक लघु कथा, वेलकम रेवा. लेखन सुरेश कुलकर्णी, सह सुजाता. ऐकूयात वेलकम रेवा. पावसाने थैमान घातलं होतं, किर्र झाकोळून आलं होतं. समोर त्याच्या घराचं दार दिसलं तशी मी सावध झाले. तेवढ्यात विजेचा लोळ गर्जना करत जमिनीकडे झेपावला. कुठेतरी वीज पडली होती, काहीतरी जळून गेलं होतं. मी त्याच्या घरात आले तेव्हा तो घर सोडून निघून गेल्याचं जाणवत होतं. पण तो जाऊन जाऊन जाणार तरी कुठे. कोपऱ्यात त्याचा एक सॉक्स बेवर्षासारखा पलंगावर पडला होता. घरात जनरेटर होता म्हणून बरं, उजेडाचा प्रश्न नव्हता. मी किचनमध्ये गेले. फ्रीजमधून पाण्याची बाटली काढताना फ्रीजच्या दाराला एक चिठ्ठी मॅग्नेटच्या चकतीखाली लावलेली दिसली. त्यावर ठळक अक्षरात वाचा हा शब्द लिहिला होता. हे त्याचंच अक्षर होतं. मी गालातल्या गालात हसले. ही त्याची नेहमीचीच सवय मी जाणून होते. काय लिहून ठेवलंय महाराजांनी, वाचून तर पाहू. मी चिठ्ठी उघडली. डार्लिंग रेवा, एव्हा ना तू घरी आली असशील, पण मी घरी नसेन. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू हे जाणतेसच. पण ती माझ्या मागेच लागलीये, आणि आता तर ती माझ्या बाबतीत इतकी पझेसिव्ह झालीय की मला भीती वाटायला लागलीये तिची. तिला जर तुझ्याबद्दल कळलं ना तर ती तुलाही मारून टाकू शकते. मला तिच्यासोबत मुळीच राहायचं नाहीये, म्हणून मी घर सोडून जातोय. मला हे तुला समक्ष सांगणं जमलं नसतं ग, कारण मी तुझ्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नाही. आणि म्हणूनच हा चिठ्ठीचा उपद्व्याप. मी सुरक्षित ठिकाणी पोहोचलो की तुला कळवीन, तू तिथे ये, मग आपण आनंदात राहू. आणि मुख्य म्हणजे सोबत राहू. लव यू, टेक केअर, बाय. तेवढ्यात समोरचं दार वाजलं. मी सावध झाले. आता ती तर आली नसेल. चिठ्ठी तिथेच किचन ओट्यावर ठेवून झटक्यात किचन मधली मोठी सुरी हातात घट्ट पकडून मी दारा आड लपले आणि दाराच्या फटीतून पाहू लागले. हॅलो, आहेस का घरात? कोण्यातरी बाईचा आवाज होता. मी दाराच्या फटीतून डोकावलं. ही तीच असावी. सटवी दिसायला माल आहे. हे पहा, मी तुला काहीही करणार नाहीये. उगाच भिवू नकोस रे. आणि मी तुझ्यावर रागावले पण नाहीये, प्रॉमिस. ती थोडस जोरात म्हणाली आणि मग किचनकडेच येऊ लागली. मी स्वतःला दारा आड दडवलं. ती किचनमध्ये आली. तिची नजर किचन ओट्यावरील चिठ्ठीवर पडली. ओ शिट, ती चिठ्ठी मीच तेथे विसरले होते.
मग तिने ती चिठ्ठी उघडली आणि वेड्यासारखी रडत सुटली. आधारासाठी तिने किचन ओट्याचा काठ पकडला. मग मात्र मी वेळ दवडला नाही, झटक्यात पुढे सरसावले. हातातला 9 इंची तो किचन सुरा पूर्ण शक्तीनिशी तिच्या पोटात खुपसला. वेलकम रेवा. त्याच्या आणि माझ्या मध्ये येणाऱ्याला मी हीच शिक्षा देत असते. हातातला चाकू अजून आत ढकलत मी पुटपुटले. माझ्या चेहऱ्यावर विषारी हास्य पसरलं होतं. एक क्रूर समाधान. कथा वेलकम रेवा. लेखक सुरेश कुलकर्णी. सादरीकरण सुजाता. मित्रांनो, माझ्या आवाजातील कथा तुम्हाला आवडत असतील तर शब्दफुले पॉडकास्ट फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. ॲपल पॉडकास्ट आणि इतर पॉडकास्टच्या चॅनलवर रेटिंग्स द्या. शब्दफुले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि हो, अभिप्राय द्यायला विसरू नका. shabdphule@gmail.com या ईमेल आयडीवर. शो नोट्समध्ये हा ईमेल आयडी मी दिला आहे. तर मित्रांनो, शब्द फुले या मराठी पॉडकास्टवर मी सुजाता तुमचा आत्तापुरता निरोप घेते. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.